आपण एक मोजपट्टी घेऊया मी पाण्यानं भरलेल्या दोन सारख्या बाटल्या आधारासाठी घेतल्या मी पाण्याच्या या बाटल्या मोजपट्टीवर आडव्या ठेवल्या तर काय होईल तर ती मोजपट्टी थोडीशी वाकेल आता आपण बाटली ठेवण्याची पद्धत बदलून बाटली उभी ठेवूया आता पट्टी तेवढीच वाकेल का आता एक प्रयत्न करूया यावेळी पट्टी जास्त वाकली आहे याचं कारण काय असू शकेल आपण पट्टीवर ठेवलेली पाण्याची बाटली तर तीच आहे या ठिकाणी बाटलीचे वजन बल म्हणून आहे आपण फक्त बाटली ठेवण्याची पद्धत बदलली आहे हे फक्त मोजपट्टीवर असलेले बाटलीचे संपर्क क्षेत्र बदलले कमी क्षेत्रावर तेवढाच दाब दिलेला आहे जर आपण दिलेल्या दाबाचे प्रमाण मोजले आणि जेव्हा लाकडी ठोकळा उभा ठेवला आहे त्यावेळेचे क्षेत्रफळ मोजले तर या दोन्हीचे गुणोत्तर निघते त्याला दाब म्हणतात माझ्याकडे दोन खेळ आहेत एक खेळा अणुकुजीदार टोक असलेला आहे आणि दुसरा खेळा टोक तुटलेला आहे जर टोक तुटलेल्या खेळ्यावर हातोडा मारून तो खेळा मी फळीत ठोकण्याचा प्रयत्न केला तर तो जास्त आत जात नाही हातोड्याने आपण तेवढेच बल वापरतो आहे परंतु बोथट खेळा भिंतीत जात नाही त्याऐवजी मी अणुकुजीदार खेळा फळीत ठोकण्यासाठी हातोड्याने तेवढीच ताकद लावली तर खेळा फळीत ठोकला जातो याचाच अर्थ काही वेळा फक्त दाबाची तीव्रता माहीत असून चालत नाही तर बल किती मोठ्या पृष्ठभागावर विभागले गेले आहे हे महत्त्वाचे टोकदार खेळ्यावर वापरलेले बल हे कमीत कमी पृष्ठभागावर वापरलेले आहे तर बोथट खेळ्यावर तेवढेच बल लावले तरी मोठ्या पृष्ठभागावर वितरित झाले असल्याने खेळा फळीत जात नाही टोकदार खेळ्यावर जेव्हा बल दिले तेव्हा ते एका लहानशा टोकावर केंद्रित झाले याउलट बोथट खेळावर तेवढेच लावलेले बल मोठ्या पृष्ठभागावर वितरित झाल्यामुळे त्या बलाने खेळाफळीत जाण्याची क्रिया अतिशय वेळ लावणारी किंबहुना अशक्य अशीच आहे याच संज्ञेला दाब असं म्हणतात प्रत्येक पृष्ठभागावर लावलेले एकूण बल म्हणजेच दाब होय दाब म्हणजे एक वस्तूतली दुसऱ्या वस्तूला ढकलण्याची क्षमता एखाद्या वस्तूवर असणारा प्रभाव दाखवण्याची शक्ती किंवा जोर या शब्दाऐवजी दाब ही संज्ञा वापरणे अधिक सोयीचे हे टाचणी तुमचा अंगठा आणि तर्जनी म्हणजेच अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये धरा तिच्यावर हळूच दाब द्या कोणत्या बोटाला टोचले टोकदार भाग असलेल्या बाजूकडील बोटाला टोचले की टोकदार नसलेल्या भागाकडील बोटाला टोचले न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे अंगठ्याकडील टाचणीच्या बाजूवर दिलेला जोर समान असतो आणि तर्जनीकडच्या टाचणीच्या दिशेच्या विरुद्ध असतो मग यात फरक काय आहे हा दाब आहे टाचणीच्या टोकदार भागावर दिलेला दाब हा टाचणीच्या बंद टोकाकडील भागावर असलेल्या दाबापेक्षा जास्त आहे याचे कारण म्हणजे टाचणीच्या बंदिस्त टोकापेक्षा टाचणीच्या अतिशय लहान अशा टोकाने व्यापलेले क्षेत्र अतिशय लहान आहे म्हणूनच लक्षात ठेवा दाब म्हणजे प्रत्येक एक क्षेत्रावर दिला गेलेला जोर किंवा शक्ती आहे जर मी या बोटाने तुम्हाला टोचले तर तुम्हाला किती त्रास होईल आणि जर मी तुम्हाला सुईच्या टोकाने टोचले तर काय होईल दोन्ही वेळेला मी सारखाच जोर लावला आहे पण तरीही सुई तुमच्या शरीरात लवकर घुसेल आता आपण कोणत्या संकल्पनेची चर्चा करतोय बरोबर आपण दाब या संकल्पनेची चर्चा करतोय दाब म्हणजे प्रत्येक एकक क्षेत्रावर दिलेला जोर किंवा शक्ती दाबाचे पास्कल हे एसआय एकक आहे ज्याचा अर्थ एक न्यूटन प्रति चौरस मीटर एक पास्कल म्हणजे किती जर कागदाचे क्षेत्रफळ एक मीटर गुणिले एक मीटर असेल आणि त्याचे वजन शंभर ग्रॅम असेल तर आपण असं म्हणू शकतो की या टेबलावर एक पास्कलचा दाब आहे एक मीटर गुणिले एक मीटर गुणिले शंभर ग्रॅम बरोबर एक पास्कल पास्कलशिवाय अशी अनेक परिमाणे नेहमी वापरली जातात वातावरणाचा दाब हा मिलीबार या परिमाणाने मोजला जातो टायरमधील हवेचा दाब पी एस आय पाऊंड प्रतिचौरस इंच रक्ताचा दाब हा अजूनही मिलीमीटर प्रतिचौरस मर्क्युरी असा मोजला जातो आय एम पी दाब हा घन द्रव आणि वायू या तीनही प्रकारच्या वस्तूंच्या बाबतीत तपासला जात असला तरी तो वायुरूप पदार्थांच्या बाबतीत अधिक महत्त्वाचा आहे ही एक वरच्या बाजूला टोक असलेली लहानशी टाचणी आहे जर मी या टाचणीच्या टोकावर हवेने भरलेला फुगा ठेवून वरून हळूच दाबले तर काय होईल आता मी बंद असलेल्या शंभर टाचण्या एका रबरानं बांधून त्यावर काही फुगे ठेवून त्याच्यावर दाब देईन तर अशावेळी काय होईल असं वाटतं सगळे फुगे फुटतील का तर नाही अगदी एक लिटर पाण्याची बाटली जरी यावर ठेवली तरी तो एकदम फुटणार नाही फुगे का फुटत नाहीत जरी आपण त्यांच्यावर एकसारखे बल लावले तरी जेव्हा एकच टाचणी होती त्यावेळी लावलेले बल खूपच जास्त होते पण जेव्हा अधिक टाचण्या एकत्रित होत्या त्यावेळी मात्र तेच बल अनेक टाचण्यांमध्ये विभाजित झाले त्यामुळे कमी दाब हा प्रत्येक टाचणीवर विभागला गेला त्यामुळे त्याचा हवा असलेला परिणाम झाला नाही म्हणजेच फुगा फुटला नाही सारांश आपण एका नव्या संकल्पनेविषयी आज शिकलो आणि ती म्हणजे दाब